नमस्कार आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूँ काजल नागपुर अधिवेशन की दूसरे दिन की शुरुआत राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के इस्तीफे की मांग से हुई कामकाज शुरू होने के पहले ही विपक्ष ने कल की तरह ही आज भी 50 खोके एकदम ओके का बैनर लहराया करना है मुख्यमंत्री राजीनामा दे राजीनामा दे विपक्ष के, के हमलावर तेवर यही नहीं रुके बल्कि उन्होंने शिंदे के इस्तीफे की मांग को लेकर भी जोरदार नारेबाजी शुरू कर दी दरअसल विपक्ष का यह गुस्सा 100 करोड़ की जमीन महज 2 करोड़ में दिए जाने को लेकर था मामला उमरेड रोड पर एक जमीन को आवंटित किए जाने का है और आरोप है की शिंदे ने साल 2021 में बतौर शहरी विकास मंत्री रहते हुए ये जमीन लीज पर दे दी थी सोडा डेवलपर ना हा ज्याची रेडी रेकनरची किंमत 83 कोटी आहे तो दोन कोटी मध्ये दिला आता या बाबती मध्ये काही वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या आल्या त्या वृत्तपत्राच्या बातम्या ज्या जेव्हा न्यायालयाच्या समोर अमोल परचुरे यांनी दाखवल्या त्या बाबती मध्ये कोर्टाने अतिशय कडक भूमिका घेतली आणि या गोष्टी जर सत्य असतील तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला जातो आणि तो होऊ नये म्हणून कोर्टाने शासनाचं म्हणणं मांडलेलं आहे आज उपमुख्यमंत्री सभागृहात त्यांनी जे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये त्यांनी स्वतःची बाजू सगळी मांडली आणि न्यायालयात कागदपत्रं दाखल झाली नाही म्हणून न्यायालय अशा प्रकारच्या निष्कर्षाला गेलं असं सांगितलं म्हणजे याचावरचा दोष हा नगरविकास मंत्र्यांवरचा काढून त्यांनी एन आय टीवरती ठेवलेला आहे आणि त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ही जी जाहीर त्याची सुनावणी झालेली आहे नगरविकास मंत्र्यांकडे आणि नगरविकास मंत्र्यांच्या आदेशाने हे भूखंड वितरित केले गेलेले आहेत त्याच्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार हे नगरविकास मंत्री आहेत त्यांनी त्यावेळेचा तात्कालीन नगरविकास मंत्री आता म्हणतेच आहेत हो आता त्यांनी त्यांनी एन आय टीकडनं त्यावेळेला जी माहिती जी आज उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगण्याचा प्रयत्न केला ही माहिती त्यांच्याकडे नव्हती का ही माहिती नगरविकास मंत्राला त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही का आणि कोर्टात ही माहिती मांडली नाही का आज ते म्हणत आहेत की आत्ता आम्ही कोर्टात मांडू म्हणजे याचा अर्थ प्रकरण आता अंगाशी आल्यावरती त्याचा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि म्हणून कोर्टाने आता सांगितलेलं आहे चार तारखेपर्यंत तुम्ही तुमचा रिप्लाय फाईल करा जी रिप्लाय फाईल करणारी जी यंत्रणा आहे ही यंत्रणा ही नगरविकास मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करते म्हणजे ही यंत्रणा परत मुख्यमंत्र्यांना आणि नगरविकास मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून आमची मागणी आहे की या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तोपर्यंत त्यांना खुर्चीत राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःची सगळी बाजू मांडली आणि शेवटी सांगितलं प्रकरण दे म्हणून त्याच्यावरती चर्चा करता येत नाही आम्हाला बाजू मांडायला दिली नाही त्यांनी बाजू मांडली आणि आम्ही बाजू मांडत होतो ज्या वेळेला अर्धवट माहिती पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला सांगितलं प्रकरण कोर्टात आहे आणि अशा प्रकारे त्याला दिशाभूल करून वाचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आमची मागणी अतिशय स्पष्ट आहे की ही यंत्रणा उद्या कोर्टात आपला रिप्लाय फाईल करणार आहे त्यांनी इतक्या दिवसात कोर्टात रिप्लाय फाईल का नाही केला कोर्टाचे स्ट्रिक्चर्स येईपर्यंत ते वाट बघत होते आता हे प्रकरण अंगाशी येतं आहे आणि ही यंत्रणा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांना आणि नगरविकास मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून या यंत्रणेत हस्तक्षेप होऊ नये याच्यापूर्वीचे सगळे दाखले इतिहासातले असे आहेत की अशा प्रकारचे आरोप झाले की यंत्रणेवरती दबाव येऊ नये म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला जातो त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची महाविकास आघाडीची आज मागणी आहे